जेईई मीडिया प्रवेश परीक्षांसाठी कोकणचं एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी आता आपल्या भव्य आणि सुसज्ज अशा ओरूस येथील कॅम्पसमध्ये 1500 अधिक डॉक्टर्स आणि हजारो इंजिनियर्स घडवण्याचा अनुभव असणाऱ्या परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले प्रवेश परीक्षेतील यश निश्चित करा। 11वी 12वी जेईई आणि नीट इंटिग्रेटेड बॅचेससाठी प्रवेश सुरू। संपर्क 93 25 01 74 58 94 21 23 54 69। पत्ता परफेक्ट अकॅडमी, जिजामाता चौक, ओरोस, तालुका कुडाळ। आज रामनवमी आहे, जन्मदिनच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जन्मदिन साजरे होत असतात, अनेकांचे साजरे, पण आपला जन्मदिन जो आहे तो वेगळ्या प्रकारे साजरा होतो। तर तुमच्या जन्मदिनाचं औचित्य साधून तुम्ही या भक्तगणांना काय उपदेश करू शकाल? एक दोन आपले सर्वप्रथम महाराष्ट्र माझ्याचे आभार। उद्या 31 मार्च हा माझा वाढदिवस आहे। वाढदिवसही जीवनामध्ये साजरे होतच असणार। उद्याचा वाढदिवस आहे हा माझा 58वा वाढदिवस आहे। 58 वर्षाची परंपरा जोपातच असताना जीवनामध्ये जे काही अनुभवलं, सुख अनुभवले, दुःख अनुभवले, आनंद अनुभवलं, आणि हे अनुभवत असताना एक स्वामींच्या श्रद्धेच्या, भावनेच्या, विश्वासाच्या, प्रेमाच्या छायेखाली आम्ही हे अनुभवत गेलो। माझं कुलदेव श्रीदेव गाडोबाची पूर्णपणे कृपा आहे आणि हा उद्याचा वाढदिवस एक अविस्मरणीय असा वाढदिवस आहे। मी प्रत्येकाला सांगतच असतो की वाढदिवसाचं औचित्य साधून आपण काहीतरी केलं पाहिजे। तुम्हाला खरं सांगायचं तर उद्याच्या माझ्या वाढदिवसाचंच औचित्य जे आहे, रंजले गांजले म्हणे त्याशी म्हणेच आपुले, यावर्षी अशा प्रकारचे उपक्रम आहेत। कॅन्सरग्रस्त आहेत, टीबीचे पेशंट आहेत, वेगवेगळ्या आजाराने त्रस्त झालेले कितीतरी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये बरेच रुग्ण आहेत। अशा या रुग्णांच्या जीवनामध्ये हास्य फुलवण्याचं काम यावर्षी आपल्याला करायचं आहे। हा यावर्षीचा माझा संकल्प आहे। आता हा संकल्प हजर करत असताना उद्या आम्ही ठरवलं, गेल्याच महिन्यामध्ये आम्ही ठरवलं की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 400 ते 450 क्षयरुग्ण आहे। ज्या क्षयरुग्णाला आपल्याला डॉक्टर लाखो रुपयाचे औषधं देत आहे, वेगवेगळं डॉक्टर वेगवेगळं प्रोटीन देत आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये अन्न हे परब्रह्म आहे, हे सगळं मिळत आहे, पण अन्न जर मिळालं नाही तर त्यांच्या औषधाचा किंवा इतर गोष्टीचा फायदा होईल का? तर नाही, याचा विचार करून गेल्या महिन्यामध्ये आम्ही इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या डॉक्टरांशी आमच्या टीमशी एक चर्चा केली। त्यावेळी असं कळलं की मोदी सरकारने निक्षय योजना संपूर्ण भारतामध्ये राबवली आणि या निक्षय योजनेतनं 6 महिन्यासाठी 1 कुटुंब म्हणजे 1 पेशंट दत्तक घ्यायचं आहे। तर आम्ही उद्या वाढदिवसाच्या निमित्ताने 31 पेशंट म्हणजे क्षय रोगाचे 31 रुग्ण आम्ही 6 महिन्यासाठी त्यांना दत्तक घेतलेलं आहे। त्यांचं किटची सरकारने एक योजना, आपलं 425 रुपये त्याने एक किट एका पेशंटला द्यायचं आहे, असं दर महिन्याला 31 पेशंटना क्षयरुग्णांना हे किट आम्ही देणार आहोत। याची सुरुवातही यापूर्वी आम्ही केलेली आहे, पण 31 किट आम्ही दर महिन्याला क्षयरुग्णांना देणार आहोत। आणि या माध्यमातून मी तुम्हाला सर्व लोकांना एकच सांगेन की तुमचा एक वाढदिवस हा एक क्षयरुग्ण मुक्त करण्याचा एक तुम्ही संकल्प करा। हा संकल्प करून उद्या आम्ही 31 लोकांना 6 महिन्यासाठी एक किट देणार आहे। सरकारच्या योजनेमध्ये आम्ही सामील होणार आहे आणि आपणही सर्वजण ह्या सरकारच्या योजनेमध्ये किंवा जे रंजले गांजले म्हणे त्याशी म्हणेच आपुले अशा प्रकारच्या भावनेतनं तुम्ही लोकसहकार्यामध्ये, लोकजागृतीमध्ये, लोककल्याणाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हा। असंच आजच्या माझ्या उद्याच्या वाढदिवसानिमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना संदेश देतो आणि एक तुम्हाला आशीर्वाद देतो। आणि आजच्या महाराष्ट्र माझा या चॅनलने माझी जी मुलाखत घेतली आणि ही जी मुलाखत तुम्हाला संदेश देण्यासाठी द्यावी लागली, त्याबद्दल मी महाराष्ट्र माझा यांचे अत्यंत ऋणी आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, या उक्तीप्रमाणे खरोखरच आज गावडे काका महाराजांनी उद्या आपल्या वाढदिवसानिमित्त जो काही संकल्प केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना
महाराष्ट्र माझ्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद देते. आपल्या जिल्ह्यात नाही तर आपल्या राज्यात वाढणारे क्षयरोग रुग्ण जे आहेत त्यांच्यासाठी 6 महिन्याचं 31 रुग्णासाठी जे 6 महिन्याचं किट त्याने देऊ केलेलं आहे याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि शासनाच्या या राबवलेल्या उपक्रमासाठीही त्यांनी आपला हातभार लावलेला आहे. आपणही सर्वजण या शासनाने घातलेल्या उपक्रमासाठी आपल्या वाढदिवसादिनी असेल किंवा अन्य शुभकार्याच्या वेळीसुद्धा आपण हा एक रुग्ण घेऊ शकतो याबद्दल आपल्याला महाराजांनी जी माहिती दिली आहे आपण सर्वांनी ती अस्तित्वात आणू नये. या सगळ्या अभियानामध्ये आपण सगळेजण सामील होऊया. धन्यवाद. मंगल कामतसह साबाजी परब महाराष्ट्र माझ्यासाठी बांधा.